हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 25 जून, वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करून बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो. जर आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला 21 संकष्टी चतुर्थींचं फळ हे प्राप्त होत असतं आणि वर्षात येणाऱ्या सर्व संकष्टीचं फळ हे आपल्याला मिळत असतं. म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात आणि बाप्पांची पूजाही करत असतात. त्याचबरोबर या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे खूप जास्त जागृत अवस्थेमध्ये असतं, कारण गणपती बाप्पा हे अंगारकी चतुर्थीला 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपात असतात आणि हे गणपतीचं जे रूप आहे तर ते संकटमोचक मानलं जातं. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी असे इच्छापूर्ती उपाय सुद्धा केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी उद्या कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल आणि फक्त 24 तासातच कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, गणपती बाप्पा जे आहेत तर ते इच्छापूर्ती देवता असं आपण त्यांना म्हणत असतो. फक्त अगदी भक्तिभावाने गणपती बाप्पांची आपण पूजा करत असतो, त्या व्यक्तीवरती बाप्पांची कृपा ही 100% होतच असते आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात. तर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि मग ती छोटी मोठी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळेला एखादी इच्छा असते, इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट, मेहनत आणि प्रयत्न सुद्धा करत असतो, पण कधी कधी प्रयत्न करून सुद्धा आपली ही इच्छा पूर्ण होत नाही. तर अशा वेळेला आपण विशिष्ट तिथींवरती काही उपाय जर केले तर त्याचा आपल्याला नक्कीच शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. तर म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत, ते म्हणजे 1 तमालपत्र आणि दुसरं म्हणजे कापूर. या 2 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. तमालपत्र हे सर्वांनाच माहिती आहे, जे आपण मसालामध्ये वापरत असतो, तर हे तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त घेताना चांगलं घ्या, कुठेही फाटलेलं किंवा त्याला काळं डाग पडलेला असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं नाहीये. अगदी छान व्यवस्थित पाहून तुम्हाला जो तेजपत्ता म्हणजे जे तमालपत्र आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर या तमालपत्रावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. मग ती इच्छा तुम्हाला लाल पेनाने तुम्ही लिहू शकता किंवा लाल कुंकू घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी टाका, त्याचा पेस्ट तयार करा आणि त्या पेस्टने तुम्ही या पानावरती सुद्धा तुमच्या मनातील इच्छा लिहू शकता. आता इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पणती किंवा तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या पणतीमध्ये तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोरच बसून करायचा आहे. पण हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे बाप्पांची पूजा तुम्हाला उद्या सकाळी लवकर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा तुम्हाला करून घ्यायचा आहे. बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत, मग त्यामध्ये लाल रंगाचं फूल असेल म्हणजे जास्वंदाचं फूल असेल किंवा दुर्वा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सेवा तुम्हाला सकाळी करून घ्यायच्या आहेत आणि दिवसभरामध्ये हा उपाय सांगितल्याप्रमाणे तुम्ही केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. यानंतर या पणतीमध्ये तुम्हाला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि जे इच्छा लिहिलेलं जे पान आहे, तमालपत्र जे आहे, तर ते तुम्हाला हातात घ्यायचं आहे. गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर ज्या पानावर तुमच्या मनातील इच्छा तुम्ही लिहिलेली आहे तर ते पान तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन कापरावरती धरून जाळायचं आहे. जाळत असताना तुमची इच्छा तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला व्यक्त करायची आहे. जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला बोलत गणपती बाप्पांचा जो काही प्रभावी मंत्र येतो
तर त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हे कापरासोबत हे पान तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायचं आहे. मग तुमची कुठलीही इच्छा असू शकते, धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दलची असेल, नोकरी प्राप्तीबद्दलची असेल, किंवा घरातल्या काही अडचणी दूर होण्याबद्दलची असेल, किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल, पतीची प्रगती होण्याबद्दलची असेल, जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला एकाच वेळेला एका पानावरती म्हणजे या तमालपत्रावरती तुम्हाला लिहायची आहे. एका पानावरती तुम्हाला दोन इच्छा चुकून सुद्धा लिहायच्या नाही आहेत. जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्ही दोन वेगवेगळी पानं घ्या आणि सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता ही सगळी सेवा आणि हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो कोणताही मंत्र येतो त्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे आणि यानंतर बाप्पांना तुम्हाला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. आता हे तमालपत्र जाळल्यानंतर याची जी राख होईल तर त्या राखेचा एक तिलक तुम्हाला तुमच्या मस्तकावरती लावायचा आहे, तुमच्या कपाळावरती लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा इच्छापूर्तीसाठी उपाय करायचा आहे. त्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक कठीणीच्याही या उपायाने 100% पूर्ण होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.